नमस्कार मंडळी, मी दीपक चौगुले। पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत माझ्या दीपक चौगुले या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा आपला विषय आहे मित्रांनो, कोकणातील रानफुले भाग दोन। ही जी फुले पाहता ही मित्रांनो आहेत सुंतळणीची फुले। आणि आमच्या इकडे पठारी भागात मोठ्या प्रमाणात सुंतळणीची फुले पाहायला मिळतात। आणि ही फुले ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत आपल्याला बघायला मिळतात। सुंतळणीची फुले ही पिवळ्या रंगाची असून जणू निसर्गाने धरतीवर पिवळ्या रंगाची म्हणजे हळदीचीच उधळण केल्याचा असा भास होतो आपल्याला। तर पिंक आणि गुलाबी रंगाची दिसणारी ही फुले तिरड्याची आहेत। ही फुले जे आहेत ही पातळी फुले मित्रांनो ही तिरड्याची आहेत। तिरड्यामध्ये पण अनेक प्रकारच्या जाती आहेत। आमच्या इकडे ही तिरड्याची जास्त करून अशा या गुलाबी रंगाची तिरड्याची फुले पाहायला मिळतात। आणि ही फुले देखील मित्रांनो ऑगस्ट या महिन्यामध्ये फुलतात। त्यांना बहर ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यातच असतो। तसेच ही जी वनस्पती ही जी फुलं पाहता येत रानतेलीची ही पण रानतेलीची पण फुलं दिसायला मित्रांनो खूप सुंदर दिसतात। जसे आपल्या घरी आपण जे तिली वापरतो त्या काळ्या रंगाची असतात आणि ही जी रानात असणाऱ्या तिळी या सफेद रंगाची असतात। ही पण फुले मित्रांनो जास्त करून ऑगस्ट या सप्टेंबर या महिन्यातच आपल्या दिसतात। तर मित्रांनो या जांभळ्या रंगाच्या दिसणाऱ्या सुंदर अशा फुलांना आमच्या इकडे सीतेची आसव किंवा कावळ्याचे डोळे असे देखील यांना म्हणतात। दिसायलाही मित्रांनो खूप सुंदर असतात। आणि ही फुले आपल्या जांभ्या दगडाच्या सचित्र भागात छिद्रामध्ये किंवा कातळ भागामध्ये ही कमी जिथे मातीचा थर कमी असेल या ठिकाणी ही वाढ होते। ही मुख्यतः फुले मित्रांनो जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर मित्रांनो या रानफुलांचे जे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय आकाराने लहान असतात। दिसायला खूप सुंदर आणि रंगबिरंगी कलराचे ही फुलं आपल्याला पाहायला मिळतात। हे देखील एक फुल आहे पण या फुलाचे काही मला नाव माहीत नाही पण खूप दिसायला सुंदर आहेत ही। तर यानंतर ही जी फुलं मित्रांनो पाहत आहे पिवळ्या रंगाची आहेत। तर मित्रांनो ही जी आपण फुले पाहत आहे ही आहेत रान सूर्य म्हणू। तर आमच्या इकडे काही भागामध्ये यांना सोनतळ म्हणू देखील म्हणतात। पण ही फुले दिसायला खूप अतिशय सुंदर असतात आणि यांची वाढ खडकामध्ये खडकातील छिद्रांमध्ये कमी जागेत किंवा कमी मातेमध्ये यांची वाढ होते आणि दिसायला खूप सुंदर असतात ही फुले। आणि गुच्छ प्रकारात यांची वाढ होते आणि या फुलांपासून एक सुंदर अशी आपण वेणी बनवू शकतो फुलांची। ही बघा बनवलेली आहे वेणी, ही खूप मस्त वाटते वेणी बनवल्यावर या फुलांची। आणि ही वेणी आपल्या कोकणामध्ये गौरीला घातली जाते, गणपती गौर गणपतीच्या रेडा गौरीला ही अर्पण केली जाते। तर मित्रांनो ही जी लहान लहान छोटी छोटी फुलं आहेत वेगवेगळ्या कलरची वेगवेगळ्या अनेक प्रजातीची ही फुले आहेत। ही फुले आपल्याला कातळ भागा म्हणजे आपल्या टाक्यांच्या इथे पाणी जिथे साठते त्या ठिकाणी ही आपल्याला पाहायला मिळतात अशी फुले। तर यानंतर ही आहेत नागवेल, या वेलीची ही फुलं आहेत नागवेलची। आणि ही फुले आपल्याला सप्टेंबर या ऑगस्टमध्ये ही फुले पाहायला मिळतात। बघा किती कलरने म्हणजे दिसायला खूप सुंदर आहेत। यामध्ये या एका फुलामध्ये कलर लाल आहे, पिवळा कलर आहे, शिवाय भगवा देखील कलर। आणि दिसायला याची खूबीच जी आहे सौंदर्य हे खूप वेगळेपण आहे। सफेद दिसणारी ही फुले जी आहेत ही
आपल्याला जंगलामध्ये सापडतात। ही फुले ऑगस्ट या महिन्यामध्ये फुलतात, दिसायला देखील ही खूप सुंदर आहेत, पण ह्या फुलांचं काही मला नाव माहीत नाही। तर मित्रांनो, ही जी व्हिडिओ मी बनवलेली ही तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्स करा मित्रांनो। धन्यवाद।